नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबईत गेल्या 24 वर्षांपासून नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार किशोर तमन्ना गाडगे यांचे 28 ऑक्टोबर 2020 रोजी दुःखद निधन झाले। किशोर गाडगे हे प्रभावी व्यक्तिमत्व होते। कोरोनाच्या काळात पोलीस म्हणून अहोरात्र काम करून आपली चोख कामगिरी त्यांनी बजावली होती। मानसिक तणावामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे मेंदूची नस फाटली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। गाडगे कुटुंबियांकडून शोक व्यक्त केला जात आहे। आज कोपरखेने सेक्टर 7 येथे त्यांच्या राहत्या घरी शोकसभा आयोजित केली होती। त्यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पोलीस हवालदार किशोर तमन्ना गाडगे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। या दुःखामध्ये नवी मुंबई आवाज चॅनल सहभागी होऊन पोलीस हवालदार किशोर तमन्ना गाडगे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। नवी मुंबई पोलीस खात्यामध्ये गेली 24 वर्ष ते कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते आणि आज अतिशय आमच्या दुःखद अशी आम्ही अतिशय दुःखामध्ये आहोत की असं अनपेक्षितपणे कधी वाटलं नव्हतं की माझे पती असे अचानक आम्हाला सोडून जातील। गेली 24 वर्षापासून त्यांनी नेरूळ पोलीस स्टेशन, तुर्भे पोलीस स्टेशन, वाशी पोलीस स्टेशन, तुर्भा ट्रॅफिक अशा इतर ठिकाणी ड्युटी केली आणि आता त्यांची पोस्टिंग रबाले पोलीस स्टेशनमध्ये होती। अतिशय कर्तव्यदक्ष माणूस म्हणजे घरात असो किंवा बाहेर असो कामाच्या ठिकाणी असो त्यांनी त्यांचं कामगिरी चांगलीच बजावलेली आहे। परंतु हे अनपेक्षितपणे मला असं वाटतं की जसं कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळेच आपल्या तणावाखाली आपापल्या ड्युट्या करत होते, त्यातला पोलिसांची एक ड्युटी जर बघितली तर ती अतिशय एक तणावपूर्ण अशी होती। त्याही परिस्थितीत माझे पतीसुद्धा रोज कामाला जात होते आणि कुठेतरी मला असं वाटतं की कोरोना काळातल्या मानसिक तणावामुळेच त्यांच्या मेंदूची जी नस आहे ती फाटली आणि त्याच्यामुळे त्यांना अतिमानसिक तणावामुळे त्यांना त्यांचा प्राण गमवावा लागला। तर माझं एकच विनंती आहे की पोलिसांच्या ज्या ड्युट्या आहेत किंवा पोलिसांचा जो ताण आहे तो बऱ्याच अंशी कसा कमी करता येईल आणि त्यांच्याकडनं कशा पद्धतीने कार्य करून घेता येईल तर हे जरा ह्याच्याविषयी नियोजन झालं पाहिजे, कारण अतिशय तणावमुक्त परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांची ड्युटी केल्यामुळे मला असं अंदाज आहे की त्यांच्यावर असं संकट ओढवलेलं आहे। तर हीच मला आज असं वाटतं की ते जिथे कुठे असतील तिथे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव, माझ्या पश्चात त्यांची आई, मी त्यांची पत्नी, त्यांची आई आणि माझ्या 2 मुली असा आमचा परिवार आहे। पण आम्हाला अतिशय दुःखाचा डोंगर आज आमच्यावरती आलेला आहे। बाकी त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी फक्त पती म्हणूनच नाही, पती म्हणून तर मला साथ दिलीच पण त्याही पेक्षा समाजामध्ये एक चांगलं एक सक्षम महिला बनण्यासाठी स्वतः मला त्यांनी प्रवृत्त केलं आणि माझ्याबरोबर अनेक महिलांना मी सक्षम करू शकले ते केवळ माझ्या पतीच्या सहकार्यामुळे। आज माझं धनलक्ष्मी महिला मंडळाचं काम असू देत, GSC ने एंटरटेनमेंटचं काम असू देत, त्यांची पोलिसांची ड्युटी सांभाळूनसुद्धा ते मला अतिशय समर्थपणे माझ्या पाठीशी उभी असायची, मला माझ्या प्रत्येक कामात त्यांची मदत असायची। पण आता ही पोकळी खूप मोठी झालेली आहे, आता खऱ्या अर्थाने मला वाटतं की खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आता आलेली। तर माझे पती आहे ते जिथे कुठे असतील त्यांच्या आत्म्यास शांती लागो आणि हीच त्यांची भावपूर्ण श्रद्धांजली मी त्यांना अर्पण करते। खूपच वाईट आणि दुःखद घटना झालेली आहे। किशोर हा माझा मित्रच होता, आम्ही रूम पार्टनर होतो, त्याच्या अकस्मात जाण्याने खूप दुःख झालं आहे आम्हाला घरच्यांना। ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे की सगळ्यांना हे दुःख पेलवण्याची शक्ती देऊ। असं वाटलंच नव्हतं की किशोर आम्हाला सोडून जाईल म्हणून, परंतु काय देवाच्या मनात आहे त्याच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही। खूप आठवणी आहेत त्याच्या बाबतीत, जवळजवळ माझ्याकडे तरी खूप आठवणी आहेत। आता त्या आठवणीच्या सहारेच आम्हाला पुढे जायचं आहे। खूप वाईट घटना झाली, याच्या पलीकडं मला आता शब्द नाही आहेत। मी माझ्या बॅचचे 1996 आम्ही सगळे बॅच आम्ही सर्वांतर्फे त्याच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आमचे मित्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे किशोर गाडगेजी यांचं 28 ऑक्टोबरला अकस्मात निधन झालं। खऱ्या अर्थाने गाडगे कुटुंबियापेक्षा जी त्यांची मिसेस आहे
आणि आमची भगिनी वनिता गर्दे उर्फ वनिता राजे गर्दे, कारण वनिता आमच्या कॉलेजमधली सहकारी होती आणि तिची तळमळ नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्यासाठी होती. आणि सर्वात मोठा पाठ, तिला मी लग्नापूर्वी ओळखत होतो आणि लग्नानंतर योगायोगाने किशोरजी आमचे चांगले मित्र होते. आणि एक पोलीस खात्यामध्ये काम करणारा व्यक्तिमत्व, मनमिळावं व्यक्तिमत्व, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये अहंकार नव्हता की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो, या अधिकारीकडे काम करतो, ते शेवटी शेवटी मला वाटतं ACP साहेबांकडे होते. परंतु प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय देण्याचं काम नेहमीच त्यांनी प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पत्नीला अनेक विभागात मदत करण्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम नेहमीच किशोरजींनी केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे वनिता गर्दे ही एक नवी मुंबईत एक नावारूपाला आलेली एक महिला संघटनेची अध्यक्षा आली. धनलक्ष्मी त्यांची जी संघटना आहे, त्या माध्यमातून तिने अनेक महिलांना जोडलं, त्यांना प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं. परंतु आज त्यांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्याला नक्कीच ईश्वर ताकद देईल. आणि तशी ती एक सक्षम महिला आहे. तिने आत्तापर्यंत आपल्या पायावरती उभा राहत असताना तिच्या आईने पण, खासकर मला वाटतं कॉलेज लाईफपासून आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आई पाठीशी खंबीरपणे उभी होती. परंतु किशोरबाई मला वाटतं जो त्यांचं निधन झालं ते ब्रेन हॅमरेज एक कारण आहे. परंतु गेल्या पूर्ण काळखंडात, कोविडच्या काळखंडात जो ताण होता, खऱ्या अर्थाने या समाजाचं ज्यांनी संरक्षण केलं ते सर्वात महत्त्वाचं पोलीस खातं आहे, डॉक्टर्स आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, विविध संघटना आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने रस्त्यावरती उतरून कोरोना कोविड-19 पॅन्डेमिक टाईममध्ये काम करत असताना, परंतु अशा प्रकारे ब्रेन हॅमरेज होणं हाही एक घात आहे, किंवा ह्याच्यावरती माणसावरती मानसिक ताण किती असू शकतो हे आपल्याला दिसत नाही शरीरावरून. परंतु ब्रेन हॅमरेज हे अंतर्गत वाहिनी रक्तस्राव बंद झाल्यामुळे किंवा बळ बस झाल्यामुळे झालेलं असावा. तर हे संपूर्ण हे एक डिप्रेशनमध्ये जाणं किंवा एक्झर्शन ऑफ वर्क आहे. आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो की 24 तास, 36 तास, 48 तास लोक काम करतात. परंतु माझी एकच शासनाला असेल, प्रशासनाला असेल, की या ठिकाणी उच्चपदस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात असणारे जे कर्मचारी असतील, आपले अधिकारी असतील, कनिष्ठ अधिकारी असतील, प्रत्येकाच्या भावना समजून त्यांना कामाचं विविधीकरण केंद्र करून त्यांना सामंजस्यपणे हाताळलं पाहिजे, जेणेकरून असे प्रकारचे घात अपघात कुठल्याही कुटुंबावर होणार नाहीत भविष्यात. हीच खऱ्या अर्थाने किशोर गर्देजींना श्रद्धांजली असेल असं मला व्यक्तिशः वाटतं. नवी मुंबई आवाज चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.